महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले भव्य कृषी प्रदर्शन कळस कृषी प्रदर्शन 11 ते 14 जानेवारी 2018. भीमा कोरेगाव प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला, तर काही ठिकाणी वाहनांची तोडफोडही करण्यात आली, तर काही भागात दगडफेकही झाली. सोमवारी पुणे नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथे किरकोळ वादामधून झालेल्या दगडफेक आणि तोडफोडीचे पडसाद मंगळवारी नगर जिल्ह्यात उमटले. नगर जिल्ह्यामध्ये मंगळवारी ठिकठिकाणी बंदही पाळण्यात आला. नगर शहरामध्ये वाहनांची तोडफोड झाली, तर काही भागामध्ये दगडफेकही झाली आहे. नगर शहरामधील भिंगार येथे बंद पाळण्यात आला. नगर शहरातील माळीवाडा येथे काही बसेसच्या काचाही फोडण्यात आल्या, तर मार्केट यार्ड, कायनेटिक चौक, माळीवाडा, वाडिया पार्क परिसरामध्ये वाहनांवर दगडफेक करण्यात आली. काही तरुणांनी नगर शहरामधून दुचाकीवरून घोषणाबाजी करत शहरामध्ये फिरत व्यावसायिकांना दुकानं बंद करायला लावली, तर श्रीरामपूरमध्येही बंद पाळण्यात आला आहे. तर या प्रकरणी 100 अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी राहता येथेही रास्ता रोको करण्यात आला, तर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी निषेधाचे मोर्चे काढून प्रशासनाला निवेदनही देण्यात आलंय. तर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस दलानं संवेदनशील भागामध्ये तसेच चौकाचौकामध्ये कडेकोट बंदोबस्तही तैनात केलाय. तर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केलंय. काल रोजी पुणे ग्रामीण या हद्दीमध्ये भीमा कोरेगाव या ठिकाणी दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्यांचा प्रतिसाद म्हणून पूर्ण राज्यामध्ये तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये पण प्रतिसाद थोडा जास्त प्रमाणात आलेला आहे. यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. काही ठिकाणी दगडफेक वगैरे झालेली आहे आणि काही वाहनांचे नुकसान झालेलं आहे. त्या सोडून बाकी तर सर्व ठिकाणी सर्व शांतता आहे. आपल्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांना शांतता ठेवण्याचे आवाहन करतो. तसेच अफवा वगैरेवर विश्वास ठेवू नये यासाठी पण आवाहन करतो. हे दुर्दैवी घटना होती, त्यांच्यावर आपला प्रतिकार जे आहे सकारात्मक यायला पाहिजे. ज्यांना अडचणी आलेल्या आहे किंवा ज्यांना मदतची गरज आहे त्यांना मदत दिली पाहिजे आणि पोलीस यंत्रणा प्रशासन पूर्णपणे यांच्यामध्ये संलग्न आहे आणि सर्व काही योग्य उपाययोजना जे आहे ते करण्यात येत आहे. परत मी सर्व जनतेला यांच्यासाठी शांततेचे आवाहन करतो आणि पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि त्यांना काही भीती होण्याचे कारण नाही. तरी सर्वांनी शांतता ठेवा अशी परत विनंती करतो. सर, शांतता आव्हान करणार कोणत्याही प्रकार दिसत असेल तर फोन करण्याचे काय आव्हान करणार आपण? यासोबतच आम्ही जनतेला आवाहन करतो की जर त्यांना कोणत्याही ठिकाणी काही प्रॉब्लेम दिसत असेल, काही लोक, काही विशेष वर्ग जे आहे किंवा काही लोक दगडफेक किंवा इतर प्रकारचे गोंधळ घालत असेल, तर त्यांची तत्काळ माहिती पोलिसांना द्यावी. यासाठी आपला जे नंबर आहे मी परत जाहीर करतो, 8888-31-00 या नंबरवर तत्काळ त्यांनी SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे तत्काळ माहिती पाठवा. दीपक कासवा, सी न्यूज मराठी, अहमदनगर.